सध्या आपण आहो पूर्व नागपुरात आणि इथे आपण बघू शकतो धुनेश्वर भाऊ पेठे यांची रॅली चाललेली आहे. भाऊ काय सांगाल, अवघे 3 दिवस बाकी आहे प्रचाराला. 3 दिवस जरी शिल्लक राहिला तरी आमचा प्रचार संपूर्ण 95% होऊन गेलेला आहे. 5% जो शिल्लक राहिलेला आहे, काही ठिकाणी आम्ही डबल जाणार आहो, तर त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण नाही आहे. आणि ज्या पद्धतीने प्रतिसाद जनतेचा मिळत आहे, त्याच्यामुळे विजय निश्चित आहे. भाऊ तुम्ही पूर्व नागपूरचा संपूर्ण प्रचार केला, काय समस्या आहे इथल्या नागरिकांना? इथे पूर्व नागपूरमध्ये 15 वर्षापासून भाजपचे जे आमदार आहेत, त्यांनी त्यांचा कुठल्याही पद्धतीचा नागरिकांचा विकास केलेला नाही हे आपल्या आता लक्षात आलं. आता पदयात्रा करत असताना बऱ्याचशा त्यांच्या अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळात करायचं आहे. कुठली नेमकी गंभीर समस्या आहे पूर्व नागपुरात? महागाई, बेरोजगारी, डम्पिंग यार्ड, स्मार्ट सिटी, शाळेचे प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सगळे सोडवण्याचं काम करणार आहे. काय नेमका तुमचा अजेंडा असेल आणि लोकांना आव्हान असेल? मी लोकांना आव्हान करतो की आपण आता ही मत 20 तारखेला आपल्या स्वतःसाठी द्या, आपल्या मुलासाठी द्या, आपल्या शिक्षणासाठी द्या, आपल्या बेरोजगार. खूप अशा अडचणी आहेत, त्या अडचणी जनतेच्या सर्व दूर करण्याचं काम करणार. नेमकं युवकांसाठी काय तुमचं आव्हान असेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी कसं कार्य करणार? युवकांना रोजगार मिळावा आणि ह्याच विधानसभा क्षेत्रामध्ये मिळावा, त्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटावे. अनेकशा अडचणी ज्या इथे आहेत ते भाजपने आणून ठेवलेल्या, ज्या भाजपने इथचे कारखाने बाहेर घेऊन गेले, ते कारखाने इथे परत सुरू करायचे, हे काम करण्यात. तर आपल्यासोबत होते धुनेश्वर भाऊ पेठे, जे पूर्व नागपुरातून तुतारीवर जे आहे उमेदवार आहे कृष्णा खोपडे आभा पांडे यांच्या विरोधात, जी आहे धुनेश्वर भाऊ पेठे यांची टक्कर आहे. VKB न्यूजसाठी स्वीट